आपत्ती व्यवस्थापन या निरागस चेहऱ्यांमध्ये आपण आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहत आहोत. त्यांच्या हसण्यामध्ये आनंद आहे, प्रेम आहे आणि आहे विश्वास. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्यावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या या पिढीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही आपलीच आहे, हो ना? आणि सुरक्षिततेबरोबरच येणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम बनवलं तर मुळामध्ये लहान मुलांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत संवेदनशीलता निर्माण झाली तर हे देशाचे भावी नागरिक आहेत. या नागरिकांना पुन्हा काही धडे देण्याची गरज भासणार नाही. आपण विकास ज्यावेळेला म्हणतो त्या विकासाबरोबरच मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती पण खूप वाढल्या आहेत आणि आपली मदत आपणच केली पाहिजे ही भावना जोपर्यंत नागरिकांमध्ये रुजत नाही तोपर्यंत आपत्ती व्यवस्थापन केवळ सरकारवर अवलंबून राहून कधीच होणार नाही. आपत्ती व्यवस्थापनाचे वेगवेगळ्या माध्यमातून मिळणारं ज्ञान या मुलांना 3-4 वर्ष जर मिळालं तर नक्कीच तुम्हाला नक्कीच आपत्तींना सामना देण्यासाठी किंवा त्यांचा मुकाबला करण्यासाठी एक सक्षम पिढी आपण निर्माण करू शकू. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शालेय आपत्ती व्यवस्थापनाचा पथदर्शी प्रकल्प अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीनं राबवला जात आहे. ज्यावेळी भारतामध्ये लोकशाही कार्यप्रणाली अस्तित्वात येत होती त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचं कामकाज हे ट्रेनिंग रिसर्च या माध्यमातून सुरू आहे. शालेय आपत्ती व्यवस्थापनामध्ये संस्थेने युनिसेफबरोबर 2007-08 या दरम्यान पुणे आणि मुंबई या ठिकाणी काम केलेलं आहे. यामध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 400 शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा उद्देश निश्चित करण्यात आला होता. याच्यामुळे विद्यार्थी खरोखरच आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व गोष्टी शिकतात आणि त्याचा वापर त्यांच्या स्वतःच्या शाळेमध्ये काही घटना घडली तर त्याला तोंड देण्यासाठी कसं वापरता येईल त्याचीसुद्धा त्यांना पूर्ण माहिती त्या माध्यमातून मिळते. आणि या माध्यमातून एक मोठा मानव संसाधन आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये तयार होईल या उद्देशाने आपण हा कार्यक्रम राबवतो आहे. शालेय सुरक्षेच्या पहिल्या टप्प्यात 400 शाळांमधील 2,500 शिक्षक तर 2,00,000 विद्यार्थी प्रशिक्षित झाले असून 126 मास्टर ट्रेनर्स सज्ज झाले आहेत. या प्रकल्पाचा मूळ उद्देश असा आहे की ह्या प्रकल्पातून जी आपल्याला फाइंडिंग मिळतील, या प्रकल्पातून जी आपली अनुमानं निघतील, ही सगळी केंद्रीय स्तरावरती जी शालेय आपत्ती व्यवस्थापनाची किंवा शाळांच्या सुरक्षेसाठी जी काय नियमावली तयार करायची आहे तिच्यासाठी वापरली जाणार आहेत. हा फार महत्वाचा पथदर्शी प्रकल्प आहे. राष्ट्रीय शालेय आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत केंद्र शासनाने नेमलेल्या समितीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी केली. पहिला टप्पा, वाचन साहित्य निर्मिती. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम विषयाशी संलग्न असं वाचन साहित्य तयार करण्यात आलं. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेल्या वाचन साहित्याचा आधार घेतला गेला. शालेय विद्यार्थी आणि त्यांच्याशी निगडीत असे विषय एकत्र करून त्याची गटवार विभागणी या साहित्यात केली गेली. दुसरा टप्पा, तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करणं. राष्ट्रीय शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत आणि केंद्र शासनानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीनं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी केली गेली. त्यापैकी 52 तज्ज्ञ मार्गदर्शक सातारा जिल्ह्यातून आणि 72 तज्ज्ञ मार्गदर्शक पुणे जिल्ह्यातून प्रशिक्षित करण्यात आले. यामध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला. तिसरा टप्पा, शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रशिक्षण. सर्व 400 शाळांमधून मुख्याध्यापक आणि 1 शिक्षक यांना शालेय आराखडा तयार करणं, सुरक्षा कवायत घेणं,
आपत्ती काळातील नियोजन तसंच केलेल्या कामाचा अहवाल तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. यामध्ये दोनही जिल्ह्यातील 716 शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. त्या अनुषंगानं सर्व शाळांनी आराखडे आणि सुरक्षा कवायती करून त्यांचा अहवाल संस्थेला सादर केला. शाळेतील मुख्याध्यापकाकडून संकलित झालेले आराखडे आणि सुरक्षा कवायतींचे अहवाल यांचं अवलोकन करण्यात आलं. त्यामधील त्रुटींबाबत संबंधितांशी संवाद साधून त्या दुरुस्त करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागानं मार्गदर्शन केलं. चौथा टप्पा, शिक्षकांना मार्गदर्शन. प्रत्येक शाळेतील कमीत कमी 2 शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं उद्दिष्ट या टप्प्यात ठेवलं होतं. त्यांना प्रथमोपचार, अग्निशमन, मदत आणि बचाव यांचं विशेष करून मार्गदर्शन दिलं. यामध्ये 400 शाळांतील 1167 शिक्षकांना प्रशिक्षित केलं. त्यासाठी कोणताही अतिरिक्त निधी न वापरता उपलब्ध निधीतून हे प्रशिक्षण देण्यात आलं. पाचवा टप्पा, जनजागृती अभियानासाठी प्रचार आणि प्रसार साहित्य तयार करणं. आपत्ती व्यवस्थापनासारखा महत्वाचा विषय घराघरात पोहोचवावा याकरता संलग्न विषयांची पत्रकं, भित्तीचित्र आणि घोषवाक्य बनवण्यात आली. त्याचप्रमाणे चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाचे संस्कार करण्यात आले. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना समजू शकतील अशा छोट्या छोट्या फिल्म्स तयार केल्या, ज्यामध्ये प्रथमोपचार, मदत आणि बचाव आणि अग्निशमन या विषयांचा प्रामुख्यानं विचार केला आहे. या फिल्म्सची सीडी सर्व शाळांना देण्यात आली आहे. तसंच सर्व वाचन साहित्य आणि प्रचार साहित्य इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहावा टप्पा, मदत आणि बचाव पेटीचं वितरण. प्रत्येक शाळेला 1 याप्रमाणे प्रथमोपचार, मदत आणि बचाव आणि उपशमन साहित्य अशा 3 प्रकारच्या पेट्या पुरवण्यात आल्या. या पेट्यांमध्ये अत्यंत आवश्यक अशा 40 घटकांचा समावेश केलेला असून दैनंदिन वापरातील वस्तूंपासून मोठ्या आपत्तीमध्ये सुद्धा वापरता येणाऱ्या साहित्याचा समावेश यात करण्यात आला आहे. सातवा टप्पा, बांधकामाव्यतिरिक्त घटकांचं व्यवस्थापन. बांधकामाव्यतिरिक्त घटकांचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये टेबल, कपाट आणि इतर फर्निचर भूकंपापासून सुरक्षित करणं, प्रयोगशाळेतील उपकरणं आणि अग्निशमन उपकरणं हाताळणं अशा अनेक विषयांचा यात समावेश करण्यात आला होता. आठवा टप्पा, जलद सर्वेक्षण. शाळेतील आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत बाबींचा आढावा घेण्याकरता संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सर्व शाळांना भेट देऊन शाळांची आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यामध्ये सुरक्षा कवायत, शाळेतील मैदानं, इमारतींचं बांधकाम, खेळाचं साहित्य, वाहनतळ, शाळेसमोरील रस्ता तसंच आपत्ती व्यवस्थापन आराखडा अशा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी निगडीत असणाऱ्या घटकांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्यात सुधारणा करण्याबाबतच्या सूचना शाळेला करण्यात आल्या. या विविध संकलित माहितीचा उपयोग शालेय आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या विषयाचा राज्यव्यापी कार्यक्रम राबवताना करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि या आराखड्यानुसार आम्ही मॉकड्रिल घेतलेला आहे आणि त्याच आराखड्यानुसार कुठलीही आपत्ती आली तरी आम्ही त्या आपत्तीला सामोरं जाण्यास तयार आहोत आणि सक्सेसफुली ही विद्यार्थी आम्ही त्याच्यातून बाहेर काढू. आज अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून शालेय विद्यार्थ्यांमार्फत आपत्ती व्यवस्थापनासारखा महत्वाचा विषय घराघरापर्यंत पोहोचू शकला. विद्यार्थ्यांमध्ये आणि पर्यायानं त्यांच्या घरांमध्ये येत असलेल्या परिवर्तनातून आजूबाजूचा परिसर, गाव आणि संपूर्ण महाराष्ट्र जागरूक व्हायला फार वेळ लागणार नाही. भविष्यात गाव पातळीवरील शाळा हे आपत्ती व्यवस्थापनाचं केंद्र म्हणून काम करतील आणि त्यातील विद्यार्थी
हे आपत्ती व्यवस्थापनाचे दूत बनतील. या उद्देशाने सुरू झालेला राष्ट्रीय शालेय आपत्ती व्यवस्थापनाचा हा प्रयोग यशस्वी होईल हे नक्कीच.